आणि माननीय शरद पवारांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी नागालँडमध्ये त्यांचे सात उमेदवार निवडून आले होते त्यांनी त्या ठिकाणी एनडीपीपी आणि बीजेपीचं जे सरकार आहे त्या सरकारला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. पवार साहेबांना आपलं आव्हान आहे की आपण जर नागालँडमध्ये जर पाठिंबा दिलेला आहे सरकारला तर नरेंद्र मोदींच्या सरकारलाही आपण पाठिंबा देणं आवश्यक आहे. आणि आपल्या सरकार एक अनुभवी नेता जो आहे अनुभवी नेता हा आमच्या सोबत असणं अत्यंत आवश्यक आहे. नरेंद्र मोदींच्या सोबत असणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळं माननीय शरद पवार यांनी आपला निर्णय बदलावा त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं आणि त्यांनी आमच्यासोबत यावं असं त्यांना आमचं आव्हान आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.